नाशिक कृषी बाजार समितीमध्ये कोथिंबिरीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे। कोथिंबिरीच्या एका जोडीचा दर 150 रुपये इतका झालाय। पालेभाज्यांची आवक अचानक घटल्यानं कोथिंबीर महागली आहे। पुढील 10 ते 15 दिवस कोथिंबिरीचा भाव असाच राहण्याची शक्यता आहे। पाऊस नसल्यानं आणि उष्णता वाढल्यानं लागवड केलेली कोथिंबीर ही करपली आहे। यामुळे कोथिंबिरीची आवक घटल्यानं आता दर वाढले। तेव्हा कोथिंबिरीची प्रति जुडी 150 रुपयांना मिळती आहे, तर मेथीची जुडी 60 रुपयांपर्यंत गेली आहे, जी 10 रुपयांना मिळायची। फ्लॉवर देखील आता 40 रुपये किलो झालाय। टोमॅटो देखील 40 रुपये किलोनं विकला जातोय किरकोळ बाजारात। शेवग्याचा दर 60 रुपये किलोवर गेलाय। जे आहे ते महाग झालेले आहे। काल कोथिंबीरला उच्चांक असा भाव मिळाला आहे, तब्बल 150 रुपये प्रति।